अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 12 स्थानकांचा होणार पुनर्विकास. रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी. महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत. पुण्यात वंचित आघाडीची सभा असल्यानं प्रकाश आंबेडकर जाणार नाहीत. भाजपचे प्रदीप कंध राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार. प्रदीप कंध राष्ट्रवादीकडून शिरूरमध्ये लोकसभा लढवणार असल्याची माहिती. आशा सेविकांच्या मागण्या पूर्ण करा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी, तर आशा सेविकांच्या मागण्यांवरती सरकार सकारात्मक. अजित पवार यांचं विधान. आशा सेविकांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड बंगल्यासमोर आंदोलन. मानधनात वाढ न झाल्यास आशा सेविका आक्रमक. मनोज जरांगे पाटील कुणाचं ऐकून शिव्या देत आहेत. जरांगेंच्या तोंडातून तुतारीचा आवाज येतोय. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. नितेश राणे यांचा जरांगेंवर हल्ला बोल. जरांगेंच्या मागण्या वाढतायत. जरांगेंचे फडणवीसांवरती केलेले आरोप हे बिनबिडाचे आहेत. छगन भुजबळ यांची जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपावरती प्रत्युत्तर. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार आणि राजेश टोपेंचा हात. जरांगे पाटलांचा सत्या जनतेसमोर यायला लागलाय. आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर गंभीर असा आरोप. प्रकाश आंबेडकरांना कोणी संपवू शकत नाही आणि मलाही कोणी संपवू शकत नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर. राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात शेतकरी आक्रमक. एक दिवसीय सर्व बाजार समित्यांची बंदची हाक. महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज मिळणार. गोळीबारात महेश गायकवाड झाले होते जखमी, तर संध्याकाळी 5 वाजता महेश गायकवाड यांची पत्रकार परिषद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.